Welcome to online YouTube channel of Sri Gyan Sagar Coaching Classes. To get latest video, please subscribe the channel. Today we are discuss the next disease is rabies. तर आता आपण बघू rabies. Rabies is a viral disease. हा rabies जो आहे तो एक viral disease आहे, म्हणजे तो व्हायरस पासून होत असतो. It occur due to a bite of infected dog, rabbit, monkey, cat. जर rabbit, dog, cat, monkey ह्या ॲनिमलला जर इन्फेक्शन झालेलं असेल, म्हणजे त्यांना तो आजार जर झालेला असेल, तर त्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत ते इन्फेक्शन, रॅबिटचं जे काही इन्फेक्शन आहे ते आपल्यापर्यंत येऊ शकतं. व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स, म्हणजे जो काही रॅबिटचा जो काही व्हायरस आहे तो ब्रेनपर्यंत न्यूरॉन्सच्या मार्फत आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचत असतो. व्हाया न्यूरॉन. न्यूरॉन इज अ टाईप ऑफ सेल. न्यूरॉन हे एक प्रकारच्या सेल्स आहेत, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये मिळवणारच आहे. न्यूरॉन्स हे टाईप एक प्रकारच्या सेल्स आहे आणि त्या ब्रेनपर्यंत पोहोचलेल्या आहेत, किंवा आपल्या सर्व बॉडीमध्ये न्यूरॉन्स पसरलेल्या आहेत. तर त्यांच्या थ्रू जे जो काही रॅबिटचा जो काही व्हायरस आहे तो न्यूरॉन्सच्या मार्फत ब्रेनपर्यंत येत असतो. देन विक्टिम शो अ एक्स्ट्रीम फियर फॉर वॉटर. जो काही विक्टिम असेल, विक्टिम म्हणजे जो काही पेशंट ज्याला रॅबिट झालेला आहे, त्या व्यक्तीला एक्स्ट्रीम फियर फॉर अ वॉटर, म्हणजे त्याला पाण्याची भीती वाटणार आहे, दॅट इज कॉल्ड एज अ हायड्रोफोबिया. पाण्याची भीती वाटणं म्हणजेच काय? हायड्रोफोबिया. रॅबिस इज फॅटल डिसीज. रॅबिस हा जो काही आजार आहे तो फॅटल असू शकतो, म्हणजे प्राणघातक सुद्धा असू शकतो. त्यामध्ये पेशंटचा, व्यक्तींचा जीव सुद्धा जाऊ शकतो. फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन. पण ही जी काही फॅटिलिटी आहे ही आपण व्हॅक्सिनेशन किंवा प्रॉपर मेडिसिन घेऊन, टाइमली जर मेडिसिन किंवा व्हॅक्सिनेशन जर दिले गेले व्यक्तीला, तर ही जी काही फॅटिलिटी आहे ती आपण दूर करू शकतो. सिम्पटम स्टार्ट्स टू अपियर विद इन 90 to 175 डेज. म्हणजे डॉग बाईट नंतर किंवा डॉग बाईट नंतर जे काही सिम्पटम्स असतील व्हिक्टिममध्ये, पर्सनमध्ये, ते विदिन 90 to 75 डेजमध्ये दिसून येतात. त्यानंतर सिम्पटम्स बघू आपण. फियर फॉर 2 to 12 वीक्स. सॉरी, फीवर फॉर 2 to 12 वीक्स. म्हणजे फीवर असणार आहे, ताप असणार आहे, 2 ते जवळजवळ 12 आठवड्यापर्यंत ताप असू शकतो. एक्झाग्रेशन इन बिहेवियर. एक्झाग्रेशन म्हणजे त्याचं जे काही, त्या व्यक्तीचं जे काही बिहेवियर आहे, अतिशयोक्ती असू शकतं, म्हणजे तो एखादी गोष्ट असेल ती जास्त प्रकारे त्याला इरिटेशन होत असणार आहे आणि त्याचं बिहेवियर कसं असणार आहे, एक्झाग्रेशन असणार आहे. हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया आपण इथेच बघितलं, एक्स्ट्रीम फियर फॉर अ वॉटर, त्याला काय पाण्याची भीती वाटणार आहे. तर हे आहे रॅबिटचे सिम्पटम्स. नेक्स्ट आपण बघू कॅन यू टेल्स क्वेश्चन. व्हाय द ॲनिमल केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट नियर द किचन. म्हणजे ॲनिमलचे केजेस, जर तुम्ही ॲनिमल जर पाळत असाल तर त्यांचे केजेस असतील किंवा त्यांचा जो काही प्लेस आहे तो आपल्या किचनच्या जवळ नसावा. व्हाय? त्यांनी विचारलं आहे का नसावा? बिकॉज द इफ दे आर इन्फेक्टेड, जर आपले पेट ॲनिमल, त्यांना जर काही इन्फेक्शन झालं तर त्यांचं इन्फेक्शन आपल्यापर्यंत येऊ शकतं. देअर इन्फेक्शन आर ट्रान्समिटेड टू अस. किंवा त्यांचं इंटे जर इन्फेक्टेड असतील तर ते आपलं फूड, वॉटर कॉन्टॅमिनेट करू शकतात, म्हणून त्यांचा जो प्लेस आहे तो आपल्या किचनपासून नेहमी दूर असावा. सेकंड क्वेश्चन. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रॅबिस कॅन बी आयडेंटिफाय. कुठल्या सिम्पटम्सने आपण रॅबिस आयडेंटिफाय करू शकतो? तर इथे आपण एक मेन जो सिम्पटम्स बघितला, हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया मीन्स एक्स्ट्रीम फियर.
टीयर फॉर वॉटर हा एक मेन सिम्टम्स सिम्टम आहे की ज्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की रॅबिस त्या पर्सनला असू शकतो. त्यानंतर जसं की एक्झॅग्रेशन बघितलं किंवा फीवर ताप येणं किंवा एक्साइटमेंट असणं एखाद्या गोष्टीची किंवा इन्सोमनिया दॅट मीन्स झोप न येणं निद्रानाश होणं ॲन्झायटी म्हणजे चिंता वाटणं असे बरेच सारे सिम्टम्स या रॅबिजचे आहेत. नेक्स्ट बघणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. द डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू अ इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट सच अ डिसीजेस आर कॉल्ड एज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे जे डिसीज जे डायरेक्टली इन्फेक्शन थ्रू किंवा बॉडी कॉन्टॅक्ट थ्रू त्याचा एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होत नाही त्यांना आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. जसं की आपण बघितलं की जे काही इन्फेक्शियस डिसीजेस असतात कफ कोल्ड फीवर जे काही आजार असतील ते काय होतात ट्रान्समिट होतात पण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस पर्सन एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे इक्वल एन्व्हायरमेंट शेअर केल्यामुळे ट्रान्समिट होत नाही त्या डिसीजला आपण काय म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिसीज. जर आता फर्स्ट बघूया आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस त्यामध्ये कॅन्सर. तर हा जो काही नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहे हा आपल्या बॉडीमध्ये जे काही कमतरता असेल किंवा आपोआप तो आपल्या बॉडीमध्ये हा आजार काय होतो आपल्यामध्ये येत असतो. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ मग हा आपोआप कसा होतो तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आपोआप काही सेल्सची ग्रोथ होते आणि ज्या सेल्स ॲबनॉर्मल असतात ज्याची आपल्या बॉडीला काही रिक्वायरमेंट नसते अशा सेल्स काय होतात ग्रो होतात आणि या सेल्सची एकदा ग्रोथ झाली की त्यालाच आपण काय म्हणतो कॅन्सर. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. ग्रुप ऑर लंप म्हणजे त्या सेल्सचा एक ग्रुप होतो किंवा लंप लंप म्हणजे गाठ तयार होणं ऑफ कॅन्सरस सेल म्हणजे ग्रुप किंवा त्या सेलचा ग्रुप किंवा लंप असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅलिगंट ट्यूमर त्याला आपण मॅलिगंट ट्यूमर म्हणतो. कॅन्सर ऑकर इन व्हेरियस ऑर्गन कॅन्सर हा वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये ऑर्गन्सचा असू शकतो वेगवेगळ्या ऑर्गन्स आपले वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये कॅन्सर होऊ शकतो जसं की लंग माउथ टंग स्टमक ब्रीस्ट युटेरस स्कीन टिश्यू लाईक अ ब्लड. वी नो ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड ही एक फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूच आहे आपल्या बॉडीमध्ये. ब्लड कॅन्सर पण असतो. लंग म्हणजे जसं की आपल्या लंग्सला इन्फेक्शन झालं किंवा लंग्समध्ये सेलची ग्रोथ झाली तर लंग माउथचा टंगचा कॅन्सर होतो. त्यानंतर स्टमक म्हणजे पोटाचा ब्रीस्ट युटेरस स्कीन अशा प्रकारे वेगवेगळ्या ऑर्गन्सला कॅन्सर होऊ शकतो जर अनवॉन्टेड सेलची किंवा ॲबनॉर्मल सेलची ग्रोथ झाली तर. मग हा कॅन्सर का होतो रिझन्स काय आहे कन्झम्पशन ऑफ टोबॅको जनरली माउथ टंग किंवा लंग्स हे जे कॅन्सर आहे तर टोबॅको गुटखा स्मोकिंग अल्कोहोलिझम ह्या प्रकारच्या जे काही व्यसन आहे यांचं जर कन्झम्पशन जर कंटिन्युअस जर पर्सन जर करत असेल तर काय होऊ शकतो आपल्याला माउथ लंग टंग किंवा स्टमकचा कॅन्सर होऊ शकतो. त्याचप्रमाणे आणखी एक रिझन आहे मेन रिझन ते म्हणजे लॅक ऑफ फायबर कंटेंट. जर तुम्ही फ्रूट्स लिफी व्हेजिटेबल्स ईट करत नसाल तरी देखील तुमच्या बॉडीची जी काही इम्युनिटी आहे कमी होऊन जाणार आहे आणि अशा सेल्स ग्रो होऊ शकतात. त्याचप्रमाणे एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड जर तुम्ही एक्सेसिव्ह जर कन्झ्युम करत असाल तरी देखील तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो किंवा तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सरस सेलची ग्रोथ होऊ शकते. तर आणखी एक रिझन आहे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक पण असू शकतो म्हणजे तुमच्या माता पित्यांकडनं तो
तुमच्यापर्यंत येऊ शकतो. इट इज ऑल्सो हेरिडिटी इज ऑल्सो रिझन फॉर अ कॅन्सर. हेरिडिटी सुद्धा हे कॅन्सरचं रिझन असू शकतं. त्यानंतर आहे सिमटम्स. क्रॉनिक कफ. क्रॉनिक कफ म्हणजे तीव्र कफ, किंवा आपला जो काही व्हॉइस असेल तो हॉर्स होऊन जाणार आहे. डिफिकल्टी इन सॉलिंग. सॉलिंग म्हणजे गिळण्यासाठी त्रास होणं. इनक्युरेबल स्कार्स अँड इन्फ्लेमेशन. म्हणजे स्कार्स म्हणजे जखमा, ज्या काही जखमा असतील त्या कशा असतील? इनक्युरेबल. इनक्युरेबल म्हणजे ज्यांचं ज्या क्युअर होणार नाही लवकर, किंवा इन्फ्लेमेशन होणं, आग होणं त्या जखमांची, हे सुद्धा एक हे सुद्धा एक काय सिमटम आहे. लम्स इन अ ब्रीस्ट. इथे आपण बघितलं मग अशीच लम्स ऑर ग्रुप ऑफ सेल. ब्रिस्टमध्ये जनरली महिलांमध्ये ब्रिस्ट इन अ लम्समध्ये गाठी, ब्रिस्टमध्ये गाठी तयार होणं हे सुद्धा एक सिमटम आहे. अनएक्सप्लेन वेट लॉस म्हणजे जे काही आपलं वेट आहे एका पर्टिक्युलर एजला, आपली जेव्हा ग्रोथ कम्प्लीट होते तेव्हा आपलं वेट काय होतं, स्टेबल होऊन जातं आणि नंतर आपलं वेट वाढत नाही किंवा कमी पण होत नाही. जर आपलं वेट जर कमी होत असेल तर याचा अर्थ काय की इट मे बी अ कॅन्सर. हे एक काय असू शकतं, कॅन्सरचं एक सिमटम असू शकतं. आता आपण बघूया मॉडर्न काही टेक्निक्स, किंवा इथे दिलेलं आहे मॉडर्न टेक्निक आणि काही ट्रीटमेंट आहे कॅन्सरसाठी. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. सी टी स्कॅन, MRI स्कॅन, असे जे काही स्कॅन आहे, हे जे काही स्कॅन आहे या स्कॅनद्वारे तुम्ही ट्रीटमेंट करू शकतात किंवा डायग्नोसिस करू शकतात. डायग्नोसिस म्हणजे जो काही आजार आहे त्याचं निदान तुम्हाला होऊ शकते या स्कॅनद्वारे. त्याच्यानंतर आहे मॅमोग्राफी. मॅमोग्राफीमध्ये लो एनर्जी एक्सरेचा यूज केला जातो आणि लो एनर्जी एक्सरेचा यूज करून जे काही कॅन्सरस सेल्स असतील किंवा ब्रिस्ट कॅन्सर असेल हा डिटेक्ट केला जातो. बायोस्पी इज ऑल्सो डायग्नोसिस करण्याची एक बायोस्पी ही सुद्धा एक टेक्निक आहे, की ज्या टेक्निकमध्ये पर्सनच्या बॉडीमधनं काही सेल्स घेतल्या जातात, कलेक्ट केल्या जातात आणि त्याच्यावरती नंतर सेल्स किंवा टिश्यू घेतल्या जातात आणि नंतर त्याची टेस्ट करून कॅन्सर हा डायग्नोसिस केला जातो. त्यानंतर आहे केमोथेरपी. केमोथेरपी इज अ ट्रीटमेंट. इन दॅट ट्रीटमेंट पेशंट गिव अ मेडिसिन ऑर ड्रग. पेशंटला मेडिसिन्स दिले जातात, औषधं दिले जातात, जे की त्या औषधांमुळे काय होणार आहे किंवा त्या ड्रगमुळे ज्या काही कॅन्सरस सेल्स हायली स्पीडने ग्रो होत असतील त्यांचं जे ग्रोविंग आहे ते कमी होणार आहे किंवा त्यांना किल केलं जाणार आहे. म्हणजे हायली ग्रोविंग ऑफ कॅन्सरस सेल आर किल बाय द ड्रग्स इन दिस केमोथेरपी. त्यानंतर रॅडिएशन थेरपी. म्हणजे काही रॅडिएशनचा यूज केला जातो, सर्जरी केल्या जातात. सर्जरी थ्रू सुद्धा एखादा पार्ट जो असेल किंवा लंप असेल, ज्या काही गाठी वगैरे असतील त्या रिमूव्ह वगैरे केल्या जातात. त्यानंतर रोबोटिक्स अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी. दीज आर द मॉडर्न टेक्निक ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. ह्या ट्रीटमेंटच्या ह्या मॉडर्न टेक्निक्स आहे. या मॉडर्न टेक्निकद्वारे तुम्ही जी काही कॅन्सरची ट्रीटमेंट आहे ती होऊ शकते. नेक्स्ट आहे डायबिटीस. द हॉर्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन अ पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. जे काही इन्सुलिन नावाचं हॉर्मोन आहे ते पॅनक्रियामध्ये प्रोड्यूस होत असतं आणि त्यामुळे आपल्या ब्लडमधली जी काही ग्लुकोजची किंवा शुगरची जी काही लेवल आहे ती कंट्रोलमध्ये राहते. इफ इन्सुलिन इज सेक्रेटेड इन अ लो क्वांटिटी. जर पॅनक्रियाने लो क्वांटिटीमध्ये जर इन्सुलिनचं सेक्रेशन केलं तर आपल्या बॉडीमधली किंवा ब्लडमधली जी काही शुगरची लेवल आहे ती इन्क्रीज होणार आहे आणि जर ही शुगरची लेवल इन्क्रीज झाली तर वी हॅव अ डायबिटीस. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ डायबिटीस. जर अशा प्रकारे शुगरची लेवल जास्त झाली किंवा अनकंट्रोल जर शुगरची लेवल जर आपल्या ब्लडमध्ये झाली तर आपल्याला डायबिटीस होऊ शकतो.
नेक्स्ट त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट द नाईट, नाईटला युरिनेशन फ्रिक्वेंटली म्हणजे सतत थोड्या थोड्या वेळाने होणं, हे पण एक काय सिम्पटम आहे. इन्क्रीज ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा वाढणं किंवा वेट लॉस, लठ्ठपणा वाढणं किंवा वजन कमी देखील होणं हे सुद्धा डायबिटीसचं एक सिम्पटम आहे. रिझन काय आहे तर हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, माता पित्यांकडनं आपल्यापर्यंत किंवा त्यांना असेल डायबिटीस तर आपल्याला सुद्धा होऊ शकतो. ओबेसिटी इज ऑल्सो रिझन. इथंच बघितलं आपण ओबेसिटी हे एक रिझन आहे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, जर तुम्ही फिजिकल एक्झरसाइज करत नसाल तरी देखील डायबिटीस होऊ शकतो. किंवा मेंटल स्ट्रेस, जास्त ताणतणावासारखी जर अवस्था जर असेल किंवा स्ट्रेसमध्ये जर तुम्ही सतत राहत असाल तरीसुद्धा डायबिटीस होऊ शकतो. नेक्स्ट बघूया आपण डू यू नो मध्ये काय दिलेलं आहे. इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीस पेशंट इन द वर्ल्ड. इंडियाचा विचार केला तर इंडिया हा वर्ल्डचा जर विचार केला तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त पेशंट डायबिटीसचे आहे. अबाउट 7 करोड डायबिटीस पेशंट आर प्रेझेंट इन अवर कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये जवळजवळ 7 करोड पेशंट हे डायबिटीसचे आहे.